अलिबाग येथे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला पालकमंत्री उदय सामंत यांनी उपस्थिती दर्शवली. बैठक संपन्न झाल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यांनी जिल्ह्यातील प्रश्नांचा आढावा देखील घेतला, तर विविध राजकीय विषयावर देखील भाष्य केलं. यावेळी त्यांच्या सोबत आमदार महेंद्र दळवी, आमदार भरत गोगावले उपस्थित होते. राष्ट्रवादीचे शरद पवार यांचे छगन भुजबळ आणि खासदार सुनेत्रा पवार यांनी भेट घेतली असली तरी छगन भुजबळ यांनी पत्रकार परिषद घेऊन ते कशासाठी भेटले, तर खासदार सुनेत्रा पवार जर पवार साहेबांना भेटल्या असतील तर त्याचे उत्तर त्या देऊ शकतील असं म्हणत माहितीत सारं काही अलबेल असल्याचं म्हणत मंत्री उदय सामंत यांनी स्पष्टोक्ती दिली आहे. तसेच विधानसभेनंतर जिल्हा नियोजन समितीची बैठक ही महायुतीचा पालकमंत्रीच चालवेल असा विश्वास देखील पालकमंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केला आहे. आज बारामतीमध्ये सुनेत्रा पवार भेटणार, महायुतीत काय? मला असं वाटतं की ह्याच्यामध्ये भेटण्यामध्ये महायुतीमध्ये काय घडतंय हा प्रश्नच येत नाही. स्वतः छगन भुजबळ ज्यावेळी पवारसाहेबांना भेटले, त्यांना भेटून आले, त्याच्यानंतर त्यांनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन जाहीर केलेलं आहे की ते कशासाठी भेटले. आणि सुनेत्रा बाईंनी जर पवारसाहेबांना भेटल्या असतील तर त्याचं उत्तर ते देऊ शकतील ना. पण महायुतीमध्ये काही गडबड नाही, महायुती अलबेल आहे आणि किती कॉन्क्रीट आहे हे अलिबागवाल्यांनी अनुभवलेलं आहे. या दोन भेटींमुळे राजकीय वर्तुळात अशी चर्चा आहे की विशेषतः शिवसेना आणि भाजपकडनं अजित पवारांची कोंडी केली जाते आणि त्याच्यामुळे कुठेतरी आता चाचपडणी होते का पक्षाच्या मार्गाने? मला असं अजिबात वाटत नाही. ज्या एकसंघपणानं आम्ही विधान परिषदेची निवडणूक लढलो आणि विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये जो काही चमत्कार झाला त्याच्यामुळं महायुती ही अभेद्य आहे. आमच्यामध्ये कुठेही डिस्प्यूट नाही. तिन्ही नेते अतिशय चांगल्या पद्धतीनं समन्वयानं काम करतायत, समन्वयानं काम करतील. आणि आज या सत्रातली कदाचित ही DPC शेवटची जरी असली तरी विधानसभेनंतर पुन्हा रायगडची जी DPC होईल ती महायुतीचाच पालकमंत्री चालवेल.